नमस्कार दक्ष बागायतदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनल आणि ग्रेप मास्टर ऍप मध्ये देखील आपलं खूप स्वागत। मागील भागात आपण बघितलं की अकाली पानगळ झाल्यामुळे अनेक अडचणी द्राक्ष बागायतदारांना येऊ शकतात। आजच्या भागात आपण बघणार आहोत की अकाली पानगळ झालेल्या बागेचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं पाहिजे। मित्रांनो, आपण मागचा एक पार्ट वन बघितला, आजच्या पार्ट टू मध्ये आपण बघणार आहोत की अकाली पानगळ झालेल्या बागेमध्ये होणारे दुष्परिणाम काय आहेत आणि त्याच्यावरती काय काय उपाययोजना आपण करू शकतो। सगळ्यात महत्त्वाचं पुन्हा एकदा मी रिकॅप करतो की मागील भागात आपण बघितलं की अशा अकाली पानगळ झालेल्या बागा ह्या अशक्त झालेल्या आहेत, त्यांच्यामध्ये रिझर्व साठा, अन्नाचा साठा खूपच कमी झालेला आहे। अशा बागा पोगा स्टेजमध्ये जिरू शकतात। अशा बागांमध्ये पांढरी मुळांची संख्या कमी आहे किंवा नवीन मुळे तिथे तयार झालेली नाही आहे, वरंभा कडक झालेला आहे, वॉटरलॉक कंडिशन आहेत आणि त्या ठिकाणी मुळांचं नवीन वाढ होण्यापेक्षा नवीन मुळ्या तर नाहीच परंतु आहे त्या मुळ्या देखील मरायला लागलेल्या आहेत। याचबरोबर स्टोरेज नसल्यामुळे पुढे जाऊन उडीभारानंतर वजन कमी मिळणे, शुगर कमी मिळणे, टिकवण क्षमता कमी असणे आणि ओव्हरऑल क्वालिटी द्राक्षाची घसरणार आहे। आणि ओव्हरऑल अशा ह्या भागामध्ये जिथे जिथे पानगळ झाले आहे तिथे तिथे 25 ते 50% उत्पन्नामध्ये घट येण्याची दाट शक्यता आहे। अशी सगळी परिस्थिती आपल्या बागेमध्ये उद्भवलेली असू शकते। तसेच मित्रांनो, ज्या बागांची पानगळ झालेली आहे त्या ठिकाणी अशा बागा आपण थांबू शकत नाही, अशा बागांची गोळीबार छाटणी आपल्याला लवकरात लवकर घेणं हे अत्यंत गरजेचं आहे। परंतु त्याच्या आधी अशा अकाली पानगळ झालेल्या बागांचं व्यवस्थापन करताना आपल्याला काय काय कामं करावी लागतील तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पांढऱ्या मुळांची वाढ ह्या बागामध्ये करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर बेसल डोस टाकताना काय काय काळजी घ्यायची आहे, त्याचबरोबर रोग आणि किडीमुळे पानगळ झालेली आहे त्यामुळे रोग आणि किडीचं व्यवस्थापन हा देखील अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याचबरोबर पाणी व्यवस्थापन, मित्रांनो आपल्याला रोग किडीचं व्यवस्थापन चांगलं करता येतं, खतांचं व्यवस्थापन चांगलं करता येतं, परंतु जो शेतकरी पाणी नियोजन करी त्याच्याकडे द्राक्षाची क्वालिटी तुम्हाला दिसून येणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोगा स्टेजमध्ये घट जिरू नये म्हणून काय काय काळजी घ्यायची आहे ते सुद्धा आपण आजच्या ह्या भागामध्ये बघणार आहोत। तर सर्वात पहिलं म्हणजे पांढऱ्या मुळांचे व्यवस्थापन। पांढऱ्या मुळांचं व्यवस्थापन करताना सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला आहे त्या बागामध्ये एक साधारणतः फॉस्फरिक ॲसिड 2 लिटर अधिक SOP 10 किलो हे देणं गरजेचं आहे। हे देण्याच्या आधी मात्र आपल्याला 5 ते 10 तास भोत फुटेपर्यंत पाणी द्यायचं आहे, जेणेकरून आपण तो खारवा वगळणे। तर हा खारवा वगळण्यासाठी त्याच्याबरोबर तुम्ही 5 ते 10 तास पाणी देणं, त्याच्याबरोबर तुम्ही सल्फ्युरिक ॲसिड देणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला फॉस्फरिक ॲसिड अधिक SOP चा एक डोस ड्रिप वाटी देणं अत्यंत गरजेचं आहे। त्याचबरोबर दुसरा डोस आहे तो म्हणजे साधारणतः आपल्याला सोयाबीन पीठ अधिक सेन अधिक गोमित्र अधिक गुळ याची स्लरी जर देता आली तर अत्यंत चांगलं काम होणार आहे। जमिनीतल्या बॅक्टेरियाला रिचार्ज करण्यासाठी ही सोयाबीन पिठाची स्लरी कामात येणार आहे आणि त्या ठिकाणी बायोलॉजिकल कंडिशन सुधारून त्या ठिकाणी पांढऱ्या मुळांची वाढ होण्यासाठी देखील मदत होणार आहे। त्याचबरोबर अल्ट्रास्पीड अधिक फर्टिस अधिक मायक्रोन्युट्रियंट आपल्याला देणं अत्यंत गरजेचं आहे। तुम्ही रेमेडी देऊ शकता, मिंगल देऊ शकता किंवा ऑर्चिडचं 2 किलोचं मिक्स मायक्रोन्युट्रियंट देऊ शकता। तर हा एक डोस देणं तितकंच महत्त्वाचं आहे। चौथा गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही कॅल्शियम नायट्रेट तुम्हाला 5 किलो अशा जमिनीमध्ये देणं अत्यंत गरजेचं आहे। हे सगळं द्यायचं आहे परंतु हे आपल्या 4-4, 5-5 दिवसाच्या अंतरानं आणि थोडंसं वापसा बघून आपल्याला देणं गरजेचं आहे। कदाचित पहिला सल्फ्युरिक ॲसिडचा डोस बहुत फुटेपर्यंत पाणी हा सगळ्यात महत्त्वाचा, त्याच्यानंतर फॉस्फरिक SOP, त्याच्यानंतर अल्ट्रास्पीड, त्याच्यानंतर कॅल्शियम नायट्रेट, याच्यामध्ये तुम्ही 5-5 दिवसाचा गॅप दिला तरी चालेल, पण पहिले 2 डोस अत्यंत महत्त्वाचे आहेत। हे केल्यानंतर आपल्याकडे पांढऱ्या मुळांना चालना मिळण्यास मदत होणार आहे। पांढरी मुळे जर नसेल आणि तुम्ही घाई गरबडी जर छाटणी केली तर त्या ठिकाणी अजून घट जाण्याची समस्या आपल्याकडे वाढू शकते। सगळ्यात महत्त्वाचं वापसा कंडिशनवरती पाणी देणं तितकंच महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्ही तुमच्या माती परीक्षण केलं आहे का? तुमच्या प्लॉटचं माती परीक्षण केलं असेल तर त्यानुसार सॉईल रिक्लेमेशनसाठी काय वापरायचं, pH किती आहे, क्षारता किती आहे, त्यानुसार तुम्हाला त्या बागेमध्ये खतांचं व्यवस्थापन करायचं आहे। बेसल डोसमध्ये तुम्हाला सुपर फॉस्फेट डोळे झाकून टाकायचं आहे 300 ते 600 किलो, SOP 25 किलो टाकणं तितकंच महत्त्वाचं आहे। आणि त्याचबरोबर हलकी मुरवड जमीन असेल तर तुम्ही DAP 25 किलोपर्यंत देऊ शकता, म्हणजेच नत्र स्फुरद पालाश याच्यावरती भर द्यायचा आहे।
आणि त्याचबरोबर सल्फर, काळी कर्जदार जमीन असेल, पीएच जास्त असेल तर तिथे सल्फरचं देखील मॅनेजमेंट आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यासाठी माती परीक्षणचा रिपोर्ट अतिशय महत्त्वाचा आहे. तुमच्या मातीचा रिपोर्ट आम्हाला त्वरित जर तुम्ही ग्रेपमास्टर ॲपच्या माध्यमातून आम्हाला पाठवला तर त्यानुसार तुम्हाला तुमच्या जमिनीसाठी किती खतं द्यायचे, केव्हा द्यायचे, कोणतं खत द्यायचं याचं चांगल्या पद्धतीनं आपल्याला नियोजन करता येईल. त्याचबरोबर पांढऱ्या मुळांची वाढ करण्यासाठी किंवा बेसल डोसमध्ये तुम्हाला मायक्रोराइजाचं देखील उपयोग करणं अतिशय महत्त्वाचं आहे. मायक्रोराइजामुळे तुम्हाला पांढऱ्या मुळांची वाढ होण्यासाठी तितकाच फायदा होणार आहे. तिसरा जो मुद्दा आहे रोग किडीचं व्यवस्थापन. मित्रांनो, मुळातच आपली पानगळ झाली तिथे मोठ्या प्रमाणात करपा आणि मोठ्या प्रमाणात डाऊनी, त्याचबरोबर पावडरी मिल्डो म्हणजे भुरी, ह्या तिन्ही रोगाचा अटॅक आपल्या बागेवरती झालेला आहे. आणि त्यामुळे आपल्या बागेमध्ये अशा ह्या रोगाचे बीजाणू मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. आपल्या बागेत आहेत परंतु शेजारच्या बागेत देखील आहेत. त्यासाठी आता इमिजिएट छाटणीच्या आधी एक बोर्डो काडी ओलांडा बुडावरती घ्यायचं आहे. त्याच्यानंतर छाटणी केल्या केल्या 1.5% बोर्डो आपला अवश्य घ्यायचा आहे. तिसरा बोर्डो मात्र आपल्याला जमिनीवरती घ्यायचा आहे. आणि हे तिन्ही बोर्डो आपल्याला आपल्या शेजारच्या बागेवरती देखील घ्यायचं आहे. किंवा आपला शेजारी ती बाग लेट छाटत असेल तर त्याला देखील हे तीन बोर्डो त्याच्या बागेवरती जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या बागेमध्ये किती काळजी घेतली परंतु शेजारी इतका मोठ्या प्रमाणात इनॉक्युलम आहे तर त्या बागेवरचे बीजाणू देखील आपल्याला रोखायचे आहेत. त्याचं देखील इरॅडिकेशन करायचं आहे. त्यासाठी बोर्डो सारखं दुसरं कुठलंही औषध नाही मित्रांनो. त्यामुळे शेजारची बाग लवकर छाटणे किंवा त्याच बागेवरती हे तीनही बोर्डो 0.5% बोर्डो 1 किलो मरुतू 600 चुना अधिक 1 किलो सल्फर अशा पद्धतीचं एकत्रित घेऊन त्याच्यामध्ये गुळ घेऊन जर तुम्ही फवारणी केली तर पूर्ण काडीला कोटिंग झालं पाहिजे. आणि एक बोर्डो जमिनीवरती सुद्धा गेला पाहिजे जेणेकरून खाली पडलेले पानं देखील आपले वाचतील. मित्रांनो, तुम्ही खूपच कमी पाणी वापरता. 200-300 लिटर पाण्यामध्ये पूर्ण 1 एकरचं कव्हरेज करत असता. परंतु तसं न करता पहिल्या दिवसापासून कमीत कमी 500 लिटर पाणी एकत्र घेऊनच आपल्याला औषधाबरोबर फवारणी करायची आहे. तर पाण्याचं नियोजन देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर शेजारील बागेवर देखील आपले सर्व स्प्रे हे गेलेच पाहिजे. त्याचबरोबर पोगा स्टेजपासून तर साधारणतः 7-8 दिवसापासून तर पहिल्या 30 दिवसामध्ये हा हाय रिस्क पिरियड असतो. कोवळे शेंडे आले असतात, पानं लुसलुशीत असतात आणि आजूबाजूला इनॉक्युलम मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे ह्या हाय रिस्क पिरियडमध्ये आपल्याला आलटून पालटून केमिकलचा वापर करायचा आहे. कधी कॉन्टॅक्ट वापरायचं आहे, कधी सिस्टेमिक वापरायचं आहे. त्याचबरोबर अनेक नवीन नवीन मॉलिक्यूल देखील व्हेल्झोसारखे आलेले आहेत, त्याचाही वापर आपल्याला करायचा आहे. की जे नवीन मॉलिक्यूल आहे, नवीन मॉलिक्यूलवरती रेजिस्टन्स तयार होत नाही. त्यामुळे नवीन मॉलिक्यूलला आपल्याला प्रायोरिटी देऊन वापर करायचा आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या औषधांचे ग्रुप्स च्यानुसार आपल्याला केमिकलचा वापर करायचा आहे. नाहीतर एकाच केमिकल एकाच ग्रुपमध्ये केमिकल वारंवार जर आपण घेतलं तर त्याचं इफिकेसी, त्याचं काम ते करणार नाही. त्याच्यावरती रेजिस्टन्स वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं केमिकलच्या गटानुसार ग्रुपनुसार आपला केमिकलचा अवलंब करायचा. आणि हे सगळे केमिकल कसे वापरायचे हे सर्व आम्ही ग्रेप मास्टर ॲपमध्ये दिलेलं आहे. तुम्ही फक्त तुमच्या बागेच्या छाटण्याची तारीख टाका. तुम्हाला पुढच्या 8-10 दिवसामध्ये काय काय फवारणी करायची, केव्हा कोणतं केमिकल वापरायचं आहे, किती वापरायचं आहे, किती वेळा वापरायचं आहे, याचं संपूर्ण मार्गदर्शन आम्ही त्याच्यामध्ये दिलेलं आहे. मित्रांनो, पुढचं जे नियोजन आहे ते म्हणजे पाणी व्यवस्थापन. मित्रांनो, 100% जमीन 100% ओलावा म्हणजेच 100% पांढरी मुळांची संख्या. आता आपण जी एक ड्रीपच्या नळीचा जो संच आहे आपला ड्रीपचा, त्याच्यातून फक्त 50-60% जमीन ओली तर खाली असते. राहिलेली 40-50% जमीन ही कोरडी राहते. त्या ठिकाणी पांढऱ्या मुळांची वाढ चांगली होत नाही. आणि त्यामुळे आपण 40% सैन्याकडून काम करून न घेता आपण फक्त 50% जमिनीवरती आणि मुळावरती अवलंबून राहतो. त्यामुळे आपली क्वालिटीमध्ये जी ह्या प्रकारची क्वालिटी व्हायला पाहिजे ती ह्या प्रकारची क्वालिटी होत असते. त्यासाठी 100% जमिनीकडनं काम करायचं असेल तर आपल्याला डबल ड्रिपचा वापर करणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्याचाही वापर आपण पोका स्टेजनंतर एकदा माल आपल्या ताब्यात आल्यानंतर मात्र आपण डबल ड्रिप लाईन ही 100% करायची आहे. आता पावसाळ्यामध्ये 100% मुळी ॲक्टिव्ह आहे कारण 100% ओलावा आहे. पण त्याच्यानंतर मात्र आपल्याला पांढऱ्या मुळांची वाढ करण्यासाठी डबल ट्रिपचा वापर करणं तितकंच महत्त्वाचं आहे. पोगा स्टेजमध्ये घट जिरवणे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पोगा स्टेजमध्ये 100% घट जिरण्याचे चान्सेस आहे. त्यासाठी आपला CPPU, कॉम्बियप, अल्गा मिट्स ह्या केमिकलचा वापर करायचा आहे. त्याचबरोबर फॉस्फरस आणि पोटॅश याचा देखील वापर आपला पोगा स्टेजमध्ये करायचा आहे. आणि किती घ्यायचं केमिकल, कोणतं मिक्स करायचं यासाठी तुम्हाला ग्रेप मास्टर ॲपवरती नक्की यावं लागेल. तुम्हाला बघावं लागेल की 7व्या दिवशी कोणता स्प्रे आहे, 8व्या दिवशी कोणता स्प्रे आहे, 9व्या दिवशी कोणता स्प्रे आहे. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या बागेतला पोगा स्टेजचा फोटो देखील आम्हाला ग्रेप मास्टर ॲपमधून पाठवू शकता. आणि त्यानुसार देखील आमची टीम तुम्हाला चांगल्या प्रकारचं सजेशन
बाकी काही वापरले, पुढे काय वापरायचंय, त्यानुसार स्टेजनुसार तुम्हाला चांगल्या प्रकारचं सोल्युशन मिळण्यास मदत होणार आहे. तर आजच तुम्ही ग्रेप मास्टर ॲप देखील डाउनलोड करा, तुमच्या बागेचा फोटो आम्हाला त्वरित पाठवा, जेणेकरून छाटणीच्या आधी छाटणीनंतर कोणत्या स्टेजला काय काय करायचं, घट झिरो नये म्हणून काय करायचं, रोग येऊ नये म्हणून काय करायचं, याचं संपूर्ण नियोजन आम्ही तुम्हाला देणार आहोत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने करा अकाली पाणगळ झालेल्या बागेचं व्यवस्थापन, आणि बिंधास्त रा ग्रेप मास्टर ॲप डाउनलोड करा, तुमच्या बागेची छाटणी तारीख टाका आणि बिंधास्त रा. धन्यवाद.